कर्जमाफीच्या यादीमध्ये आपल्या नावाचा समावेश केला गेला नाही यामुळे एका शेतकऱ्यानं कुसडगाव येथे आत्महत्या के केलेली आहे कुसळगाव येथील धोंडीराम भानुदास शिरसाट या शेतकऱ्यानं कर्जाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली कर्जमाफीतही धोंडीराम यांचा समावेश झाला नव्हता तत्पूर्वी बँकेकडून त्यांना नोटीसही आल्या होत्या स्टेट बँकेचे दीड लाख रुपयांचे कर्ज त्यांनी घेतले होते मात्र त्याची परतफेड करता आली नव्हती धोंडीराम शिरसाट पंधरा दिवसांपूर्वीच तोडीहून कुसळगावला परतले होते मात्र डोक्यावर कर्जाचा बोजा झाला म्हणून गावाला परतताच धोंडीराम यांनी त्यांची बैलजोडी विकावी लागली त्यांना वडीलोपार्जित दीड एकर शेतीही आहे